पासून पारणे तालुक्यातील देसवडे परिसरात दुचाक्यांसह शेती पंपाच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास देसवडे शिवारात दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकी बजाज प्लॅटिना गोविंद कानडे यांच्या मका पिकातून मुख्य रस्त्यावर आणली. लक्ष देऊन असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे गाडीबाबत चौकशी केली असता त्यांनी गाडी चोरी असल्याची कबुली दिली. तसेच गाडी विकण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले. दरम्यान ग्रामस्थांबरोबर चोरट्यांची झटापट झाली असता चोरांपैकी पिंटू दुधावडे याने संगीता संजीव भोर यांना धक्का देत अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांनी पोपट नातू दुधांबरे व पिंटू दुधावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पांग्या दुधावडे व अशोक दुधावडे या चोरीत सहभागी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून पकडलेल्या चोरट्याने तशी कबुली दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.